नमस्कार, ॲग्रोवन डिजिटल मध्ये आपलं स्वागत। आज जागतिक दूध दिवस। प्रत्येकाला दूध आणि दुधाविषयी माहिती व्हावी आणि त्यांनी ती जाणून घ्यावी म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या पुढाकारानं हा दिवस 2001 पासून दरवर्षी 1 जूनला साजरा करण्यात येतो। आपण भारतात यावर्षी शाश्वत दुग्ध व्यवसाय या संकल्पनेवर हा दिवस साजरा करत आहोत। आजच्या घडीचा विचार करायला गेलो तर जगात भारत हा दुग्ध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे। भारतात रोज प्रतिमाणूस साधारणतः 300 ग्रॅम दुधाची उपलब्धता आहे। हे वाढवून लोकांमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाण्याविषयी जागृती व्हावी, पशुरोग निर्मूलनाच्या माध्यमातून जगात दुग्धजन्य उत्पादनाची निर्यात वाढावी हा हेतू ठेवून हा दिवस साजरा केला जातोय। आपल्या देशातील हजारो लोकांचा उदरनिर्वाह हा या दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे। आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे दही, ताक, लोणी यांचा पूर्वापार समावेश आहे। आपल्या आयुर्वेदातही दुधाचा वापर हा अनेक अंगाने अधोरेखित केला गेलाय। दुधाला पूर्ण अन्न म्हणून संबोधित करताना दूध हा एकमेव असा पदार्थ आहे ज्याचं सेवन हे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटात केलं जातं। दुधाचा आहारात समावेश करताना रसायनमुक्त, संप्रेरक विरहित आणि आरोग्यवर्धक असावं। काय आहे दुधाचं महत्त्व? दूध हा शरीरासाठी एक आवश्यक आणि पौष्टिक घटक मानला जातो। लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दुधाची आवश्यकता असते। दूध हा शरीरासाठी आवश्यक सर्व पोषण तत्वांचा अतिशय चांगला असा स्रोत आहे। यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस, आयोडीन, आयरन, पोटॅशियम, जीवनसत्व अ, जीवनसत्व ड, जीवनसत्व B12, प्रोटीन आणि उत्तम फॅट याचा समावेश दुधात असतो। दूध प्यायल्यामुळे शरीराला तातडीनं ऊर्जाही मिळते, कारण यात उच्च प्रतीच्या प्रथिनांसह अमिनो ॲसिड आणि फॅटी ॲसिडचाही समावेश असतो। आधुनिक तंत्राची धरली आकाश, नेटाफिम ठिबक ने साधला विकास, उत्पन्न भरघोस धान्याची रास, नेटाफिम जाई तिथे लक्ष्मीचा वास, नेटाफिम मुळे झाली प्रगती आज। नेटाफिम जगातील नंबर 1 ठिबक।